शिवाजी विद्यापीठातील विलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी वॉर्डबॉय सोमेश्वर कासे विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी कासेला मारहाण केल्याप्रकरणी नातेवाईकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे विद्यापीठाच्या अलगीकरण कक्षात वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या सोमेश्वरनं वर्तन केल्याचा प्रकार काल उघडकीला आला पीडित मुलीनं नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी सोमेश्वरला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याला सत्तावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याप्रकरणी सोमेश्वरनं दिलेल्या तक्रारीवरून पीडितेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला आहे